तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जे के प्रश्न कवर केलेले आहेत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि आपल्याला थोडी बहुत बॅकग्राऊंडमध्ये नॉईज आली तर इग्नोर करायचा आहे कारण या ठिकाणी मॉल तसा असल्यामुळे थोडीशी नॉईज आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये येऊ शकते तर या सुपर क्लासला सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की आपण या सुपर क्लासला एक लाईक आताच्या आताच लगेच करायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे सावित्री या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे सावित्री या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील पोलादपूर हे जे शहर आहे ते सावित्री नदीकाठी वसलेले एक प्रसिद्ध शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न पाताळगंगा या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे पाताळगंगा या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील खालापूर हे जे शहर आहे, ले ले आहे। ते पाताळगंगा या नदीकाठी वसलेले एक शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न चिपळूण हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील वशिष्ठी नदीकाठी चिपळूण हे प्रसिद्ध शहर एक वसलेले आहे पुढचा प्रश्न घोडा नदीच्या काठी सॉरी गोड नदीच्या काठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे घोड नदीच्या काठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील माणगाव हे जे शहर आहे ते गोड नदीच्या काठी वसलेले एक प्रसिद्ध शहर बनलेले आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे ग्रँड कॅनियन गळई जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे ग्रँड कॅनियन गळई हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जगातील अमेरिका या देशामध्ये ग्रँड कॅनियन गळई ही स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न सासवडचे पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे सासवडचे पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात सासवडचे पठार हे स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न गाविलगडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते गाविलगडचे पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगडचे पठार हे स्थित झालेले आहेत पुढचा प्रश्न शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे शिकांचे पवित्र मंदिर हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे अतिशय सोपा प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे आणि उत्तर येत असेल तर कॉमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आहे कारण ज्यांना उत्तर येत नाही ते सर्व मुले आपले उत्तर कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्कीच पाहत असतील तर पाहूया पुढच्या हा प्रश्न या ठिकाणी काय आहे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण हे सर्वात कमी झालेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महा महाराष्ट्रातील पुण्या जिल्ह्यामध्ये मांजरी या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात खोल बंदर खालीलपैकी कोणते आहे भारतामध्ये सर्वात खोल बंदर खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विशाखापट्टणम हे जे बंदर आहे ते भारतातील सर्वात खोल असलेले एक बंदर बनलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे महाराष्ट्रातील तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ईसापूर अभयारण्य एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य स्थित आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये वान अभयारण्य एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न ए अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे एडसी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये एडसी अभयारण्याची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील यावल हे जे अभयारण्य आहे ते महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले एक अभयारण्य बनलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पिकासाठी किंवा फळासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महाराष्ट्रातील राजेवाडी हे जे ठिकाण आहे ते आंजीर पिकासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण बनलेले आहे पुढचा प्रश्न न या ठिकाणी घनसाळ हे खालीलपैकी कोणत्या पिकाची एक जात आहे घनसाळ ही खालीलपैकी कोणत्या पिकाची एक जात आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील तांदूळ या पिकाची घनसाळ ही एक प्रमुख प्रजाती बनलेली आहे पुढचा प्रश्न सध्या भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या किती आहे सध्या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकूण संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सध्या भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बारा एवढी बँकांची एकूण संख्या बनलेली आहे मित्रांनो अन अकॅडमी हे भारतातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी सर्वांसाठी एकदम फ्रीचे क्लासेस घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही आपण फ्रीचे क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता पण मित्रांनो आपण जर इच्छुक असाल पेड क्लासेस घेण्यासाठी प्लस चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तर त्यामध्ये दे सर्वप्रथम ध्येय बॅच चालू आहे ही आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे राज्यसेवेच्या सर्व एक्झामसाठी साठी अत्यंत महत्वाची बॅच आहे या बॅचेची स्टार्टिंग फर्स्ट डिसेंबर पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे आणखी एक अतिशय महत्वाची पोलीस ऑफिसरची बॅच आहे ही आपल्याला पी एस आयच्या च्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे या बॅचेची स्टार्टिंग चार डिसेंबर पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे आणि तसेच मित्रांनो आणखी एक मंत्रालय ही बॅच आपल्याला एसओच्या एक्झाम साठी अत्यंत महत्वाची असणारी बॅच आहे या बॅचेसची स्टार्टिंग आठ डिसेंबर पासून अन अकॅडमी आहे जर आपण बारा महिन्याचे प्लस चे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला महिन्याचे एकदम फ्री अन अकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे आणि जर आपण चोवीस महिन्याचे प्लस चे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला चार महिन्याचे प्लस चे सबस्क्रिप्शन अन अकॅडमी एकदम मध्ये प्रोवाईड करणार आहे आणि आपल्याला कुठल्याही बॅचेस मध्ये इनरोल करायचे असेल तर या सर्व बॅचेस लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपण जाऊन चेक करू शकता आणि आपल्याला कुठल्याही बॅचेस मध्ये इनरोल करायचे असेल तर एक्झाम टेन हा कोड जरूरच युज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला दहा पर्सेंट डिस्काउंट दिली जाईल पुढचा प्रश्न विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अंतिम अधिकार कोणाला असतो विधानसभेची निर्मिती करण्याचा अंतिम अधिकार हा कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भारतीय संसद यांच्याकडे विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अंतिम अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न विधान परिषदेची रद्द करण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे विधान परिषद रद्द करण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भारतीय संसद यांच्याकडे विधानसभा वि... सॉरी विधान परिषद रद्द करण्याचा एक अंतिम अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनले होते पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे राधाकृष्ण जाकीर हुसेन व्यंकट हे जे सर्व व्यक्ती आहेत ते पहिले उपराष्ट्रपती होते आणि काही कालावधीनंतर ते भारताचे राष्ट्रपती बनलेले होते पुढचा प्रश्न कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर भारताचे राष्ट्रपती बनले होते हा दुसरा प्रश्न आहे का पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनले होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील आणि चार म्हणजेच के आर के आर नारायण तसेच व्ही गिरी आणि शंकर दयाल वर्मा हे जे सर्व व्यक्ती आहेत ते आधी उपराष्ट्रपती होते आणि नंतर भारताचे राष्ट्रपती एक व्यक्ती बनलेले होते शर्मा यांनी खालीलपैकी कोणकोणते पद हे सांभाळलेले आहे शंकर दयाल शर्मा यांनी खालीलपैकी कोणकोणते पद हे भारतामध्ये सांभाळलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील शंकर दयाल शर्मा ही जी व्यक्ती आहे त्यांनी भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्र उपराष्ट्रपती तसेच राज्यपाल मुख्यमंत्री हे जे सर्व पद आहे ते शंकर दयाल शर्मा यांनी सांभाळलेले भारतातील पदे बनलेली आहेत पुढचा प्रश्न विधानसभेचे अध्यक्ष कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करत असतात विधानसभेचे खाली अध्यक्ष खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करत असतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सर्वच म्हणजे देवसाय समिती सामान्य उद्देश समिती नियम समिती या सर्व समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभेचे अध्यक्ष हे कामकाज पाहत असतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आली होती खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्रामध्ये राष्ट्र राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे एकोणीसशे ऐंशी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकूण तीन वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश या राज्याची नवीन निर्माण होणारी राज राजधानी कोणती आहे आंध्र प्रदेश या राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानी कोणती आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य राहील आंध्र आंध्र प्रदेशाची नवीन जी राजधानी आहे ती अमरावती ही एक नवीन राजधानी बनणार आहे पुढचा प्रश्न अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे पहिले भारतीय व्यक्ती कोणते आहेत अनेक अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे पहिले भारतीय व्यक्ती कोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील बाळशास्त्री जांभेकर हे जे व्यक्ती आहेत त्यांनी अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे सर्वात पहिले एक भारतीय व्यक्ती बनलेले आहेत पुढचा प्रश्न हंटर कमिशन समोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शक्तीचे करण्याची माग कोणी केली होती हंटर कमिशन समोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शक्तीचे करण्याची मागणी कोणी केली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण शक्तीचे करण्याची एक माग केलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी खरी बातमी हे खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे खरी बातमी हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील खरी बातमी हे जे वृत्तपत्र आहे ते साप्ताहिकाचा एक प्रकार बनलेले होते प्रश्न खरी बातमी हे साप्ताहिक को खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे खरी बातमी हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दादाभाई नरुजी यांनी खरी बातमी हे एक साप्ताहिक सुरू केलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी गदर हे वृत्तपत्र एकूण किती भाषेतून प्रकाशित केले जात असे गदर हे वृत्तपत्र एकूण किती भाषेतून प्रकाशित केले जात असे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील गदर हे जे वृत्तपत्र आहे एकूण चार भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येणारे एक वृत्तपत्र होते पुढचा प्रश्न गदर हे वृत्तपत्र कोणकोणत्या भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येत होते गदर हे वृत्तपत्र कोणकोणत्या भाषेमध्ये प्रकाशित होत असे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये गदर हे जे वृत्तपत्र आहे ते या ठिकाणी प्रकाशित केले जात असे तसेच मित्रांनो आणखी एक भाषा आहे ती म्हणजे बंगाली बंगाली भाषेमध्येही गदर हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे तर पुढचा प्रश्न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कुराण हे जे वृत्तपत्र आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र बनलेले आहे पुढचा प्रश्न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेले कुराड हा खालीलपैकी कशाचा एक, एक प्रकार आहे ते सांगायचं आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेले कुराड हे वृत्तपत्र कशाचा एक प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कुराड हे जे साप्ताहिक सुरू केलेले आहे ते एक साप्ताहिकाचा प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे तेवीसच्या वर्षी महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते एकोणीसशे या वर्षी महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकोणीसशे तेवीस या वर्षी महाराष्ट्र धर्म हे जे वृत्तपत्र आहे ते विनोबा भावे यांनी सुरू केलेले एक प्रसिद्ध वृत्तपत्र बनलेले आहे पुढचा प्रश्न विनोबा भावे यांनी सुरू केलेले महाराष्ट्र धर्म हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे विनोबा भावे यांनी सुरू केलेले महाराष्ट्र धर्म हे प्रकार कशाचा आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विनोबा भावे यांनी सुरू केलेले के महाराष्ट्र धर्म हे हे एक मासिकाचा प्रकार होता पुढचा प्रश्न मैत्री प्रसिद पे की के ले ले हे प्रसिद्ध आश्रम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेले आहे मैत्री हे प्रसिद्ध आश्रम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विनोबा भावे यांनी मैत्री हे प्रसिद्ध आश्रम एक स्थापन होते पुढचा प्रश्न सायमन कमिशन भारतात आले तेव्हा व्हॉइस राय कोण होते सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारतामधील व्हॉइस राय कोण होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील लॉर्ड आयर्विन हे जे व्यक्ती आहे ते सायमन कमिशन जेव्हा भारतात आले तेव्हाचे असलेले एक व्यक्ती बनलेले आहेत पुढचा प्रश्न पुण्यामध्ये एकूण किती ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध किंवा के हत्या केलेली आहे चाफेकर बंधू यांनी पुण्यामध्ये एकूण किती ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील चाफेकर बंधू यांनी एकूण दोन ब्रिटिश अधिकाऱ्याची जी हत्या आहे ते पुण्यामध्ये एकूण केलेली आहे तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली ते आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सा सांगायचं आहे आणि तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब आताच्या आताच लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि तसेच या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला एक लाईक जरूरच करायचं आहे कारण लाईक करणे अत्यंत महत्त्वाचे असते पुढचा सुपर क्लास आपल्याकडे ऑटोमॅटिकली समोर येण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये